श्रुतो नमस्कार श्री गुरुदेव दत्त। श्रुतो धन त्रयोदशी अर्थात भगवान श्रीहरि विष्णूंचे अंश अवतार, भगवान धन्वंतरीचा प्रकट दिन। शास्त्रानुसार आपल्या हातामध्ये अमृताचा कलश घेऊन भगवान धन्वंतरी समुद्रातून प्रकट झाले होते। धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता आहे। पृथ्वी तलावरती आयुर्वेदाचा विस्तार प्रसार आणि प्रचार करण्यासाठीच भगवान विष्णूंनी धन्वंतरी हा अवतार धारण केला आणि म्हणून तेव्हापासून धनत्रयोदशी हा भगवान धन्वंतरीचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो। आणि म्हणून आपण सुद्धा धनत्रयोदशीच्या या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा त्याचबरोबर त्यांची आराधना करायला हवी, कारण भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत आहेत। त्यांच्या आराध्यामुळे, त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य आरोग्य लाभते। कुठल्याही आजारामुळे घरातील व्यक्तीला कधीही त्रास होत नाही। घरातील व्यक्ती, घरातील वातावरण कायम निरोगी राहतं, योग्य राहतं। आणि म्हणून या दिवशी धन्वंतरीचं योग्य पद्धतीनं पूजन कसं करावं, त्याचबरोबर कुठल्या मंत्राची साधना करायला हवी, हे सर्व प्रकारची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला या चॅनलवरती देत असतो। चला सुरुवात करूयात। धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि या दिवशी आपल्याला घरामध्ये धन्वंतरीची पूजा करायची आहे। त्यासाठी सुरुवातीला भगवान धन्वंतरीचा एक फोटो आपल्याला घ्यायचा आहे। तो फोटो घरामध्ये चवरंगावर मांडून त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे। पंचोपचार पूजा म्हणजे अर्थात फल, फूल, अक्षता, गंध इत्यादी अर्पण करून पूजा करायची आहे। आणि त्यानंतर धन्वंतरीच्या मंत्राचा एक माळ अर्थात 108 वेळा जप करायचा आहे। तो धन्वंतरी मंत्र काय आहे तो आम्ही तुम्हाला सांगत आहोत। धन्वंतरी मंत्र अशा प्रकारे आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिखित स्वरूपात मिळेल। मंत्र अशा प्रकारे आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरय अमृतकलश हस्ताय सर्वमय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा। हा आहे धन्वंतरी मंत्र। मंत्र जाप करून त्यानंतर फुलांचा हार घालून तुळस अर्पण करून नैवेद्य दाखवून धन्वंतरींची उपासना करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की घरातील प्रत्येक व्यक्तीचं, घरातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य कधीही बिघडू नये, कुठल्याही बाधेचा त्यांच्यावरती परिणाम होऊ नये। आणि भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्यामुळे त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य तर लाभतेच, त्याचबरोबर आरोग्यसुद्धा लाभते। याचबरोबर अजून काही सेवा आपल्याला करायच्या आहेत, त्यामध्ये एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, एक वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे, गीतेचा 15वा अध्याय, एक वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र आणि एक माळ महामृत्युंजय मंत्र। आणि अशा प्रकारे धनत्रयोदशीची भी भगवान धन्वंतरीची पूजा आपल्याला पूर्ण करायची आहे। अशा हे दिलेली माहितीने आपण संतुष्ट असाल। काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा, त्याबद्दलही आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू। दिवाळीच्या दिवशी अजूनही पुढे आपल्याला साधना अनेक करायच्या आहेत, त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत राहू। त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओतील नवीन माहितीसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।